ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कुस्तीगिरांचे गाव म्हणून हेदुटणे गावची ओळख असून येथील कुस्तीपटूंसाठी लागणाऱ्या कुस्तीच्या मॅटचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील आणि महाराष्ट्र उपकेसरी वैष्णवी पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। हेदुटणे गावचे माजी सरपंच तथा मनसे शहर संघटक तकदीर काळन यांनी स्वखर्चाने ही मॅट कुस्तीपटूंसाठी उपलब्ध करून दिली आहे। त्याचप्रमाणे म्हात्रेपाडा आणि भंडारीपाडा येथील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले। यावेळी राजू पाटील यांनी कुस्तीपटूंना गावचे नाव रोशन करण्याच्या शुभेच्छा दिल्या। कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेदुटणे गावचे माजी सरपंच तथा मनसे शहर संघटक तकदीर काळन यांनी स्वखर्चाने कुस्तीची मॅट उपलब्ध करून दिली आहे। पैलवानांचे गाव म्हणून हेदुटणे गावची ओळख असून अनेक पैलवान या मातेत घडले असून त्यांनी पंचक्रोशीत नाव लौकिक मिळवले आहे। काळानुरूप परिस्थिती बदलली असून आता कुस्त्या मॅटवर खेळवल्या जातात, त्यामुळे गावातील कुस्तीपटू पैलवान प्रशिक्षक यांची कुस्तीची मॅट उपलब्ध करून देण्याची मागणी होती। गावातील अनेक कुस्ती पैलवान यांनी जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धेत नाव लौकिक केलं आहे। ही परंपरा कायम राहावी यासाठी ही मॅट उपलब्ध करून दिली असून पुढील काळात गावातील कुस्ती जिल्हा राज्य आणि देशपातळीवर खेळण्यासाठी पुढे जातील अशी आशा तकदीर काळन यांनी व्यक्त केली आहे। यावेळी माजी सरपंच योगिता काळन, वनिता काळन, नंदाबाई भंडारी, दिलीप पाटील, नारायण भंडारी, फुलचंद काळन, गणपत भंडारी, अनंता महाराज, गोवर्धन काळन, सुकरिया पाटील, गणपत पाटील, एकनाथ संते, काशीनाथ काळन, श्रीपद बुवा काळन, शंकुनाथ पाटील, उमेश काळन, प्रकाश काळन, हरिश्चंद्र काळन, दिलीप पाटील, किशोर काळन, विजय संते, मच्छिंद्र पाटील, गणेश म्हात्रे, फिरदास काळन, अरुण म्हात्रे, रमेश भंडारी, बाबूराव संते, उदय म्हात्रे, अंकुश भंडारी, बाळाराम भंडारी, भगवान काळन, विश्वास पाटील, किशोर भंडारी, फकीरा काळन, भास्कर म्हात्रे, सखाराम पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्या स्वखर्चाने आज इथे कुस्तीसाठी मॅट उपलब्ध करून दिली। खरं तर आमचं गाव म्हणजे पैलवानांचं गाव ओळखलं जातं। कित्येक पैलवान या आमच्या मातीत घडले आणि त्यांनी या पंचक्रोशीत नाव लौकिक केलं। आज कालानुरूप परिस्थिती बदलली, पुढे जाण्यासाठी कुस्त्या या मॅटवर खेळवल्या जातात, त्यामुळे खूप दिवसापासून आमच्या गावातील प्रशिक्षकांची, वस्ताजांची आणि कुस्ती खेळणाऱ्यांची मागणी होती की आम्हाला मॅट उपलब्ध व्हावी म्हणून। त्या अनुषंगाने आमच्या गावातील बरेचसे जे कुस्ती पैलवान आहेत त्यांनी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धेत जाऊन आपलं नाव लौकिक केलं आणि त्यामुळे ही परंपरा सतत चालू राहावा म्हणून मी पुढाकार घेतला आणि हे मॅट आणून आज राजूदादा यांच्या हस्ते या मॅटचा शुभारंभ आम्ही केला आणि नक्कीच मला आशा आहे की पुढे या आमच्या गावातील जे कुस्ती मल्ल आहेत ते नक्कीच जिल्ह्यावर, तालुक्यावर, जिल्ह्यावर, राज्यावर आणि देश पातळीवर देखील खेळण्यासाठी नक्कीच पुढे जातील, मला अशी आशा आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।